नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीची माहिती द्या, अन्यथा कोर्टात जाऊ, काँग्रेसचा इशारा. कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवारांच्या वेगवेगळ्या भूमिका, चौकशी आयोगासमोर मांडली आपली भूमिका. आळे फाटा येथे खोट्या नोटा देऊन एकाची फसवणूक, ठगांच्या टोळीला केलं जेरबंद. लिंगमाळा धबधब्यावरून प्रेमी युगलांची आत्महत्या, ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह काढले बाहेर. साताऱ्यातील नगरसेवकाने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याने केली शिवीगाळ, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन. आता पाहूया सविस्तर वृत्त. मागील काही दिवसापासून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीविषयी प्रचंड गुप्तता पाळली जात आहे. भाजप आघाडी सरकारने पर्रिकर यांच्या प्रकृतीबद्दल नेमकी माहिती 4 दिवसात दिली नाही तर काँग्रेस कोर्टात जाईल आणि कमिशनर नेमून चौकशीची मागणी करेल असा इशारा काँग्रेसने दिलाय. काँग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी काल पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका घेतली. देशप्रभू म्हणाले, पर्रिकर यांना दिल्लीच्या एम्स इस्पितळातून स्ट्रेचरवर गोव्यात आणले ते पाहता त्यांच्या प्रकृतीविषयी सर्वांना संशय आहे. सरकारने त्यांच्या आरोग्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. पर्रिकर जर खरोखरच सुस्थितीत असतील तर त्यांचा व्हिडिओ तरी जनतेसाठी प्रसारित करा. मंत्री विश्वजित राणे यांनी पर्रिकरांच्या आरोग्याविषयी बोलण्याचा अधिकार हा त्यांच्या कुटुंबियांनाच असल्याचंही विधान केलं होतं. त्याचाही देशप्रभू यांनी कडक शब्दात समाचार घेतला. पर्रिकर हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या प्रकृतीबाबतचे अधिकृत विधान सरकारकडून द्यायला हवे. त्यांच्या कुटुंबियांना हा अधिकार दिला कोणी असा सवालही त्यांनी केला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 2 जानेवारीला शरद पवारांनी त्यांची भूमिका जाहीर केली आणि एकच चर्चा सुरू झाली. त्यानंतर 4 दिवसातच वेगळीच भूमिका जाहीर केली आणि आता चौकशी आयोगासमोर वेगळीच भूमिका त्यांनी मांडली आहे. पाहूया हे वृत्त. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिलिंद एकबोटे आणि शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर जाहीरपणे निशाणा साधण्यात येतोय, पण शरद पवारांनी या प्रतिज्ञापत्रात कोणाचंही नाव घेतलेले नाही. या प्रकरणी आतापर्यंत चौकशी आयोगासमोर अनेक व्यक्तींनी स्वेच्छेने त्यांची साक्ष नोंदवली होती, मात्र कोणतेही राजकीय व्यक्तींनी याबाबत आतापर्यंत त्यांचे म्हणणे आयोगासमोर मांडले नव्हते. या प्रतिज्ञापत्रात पवारांनी सोशल मीडियाच्या अतिरेकी स्वातंत्र्यावरही बोट ठेवलंय. ही घटना घडावी यासाठी 1 जानेवारी 2018 काही दिवस विविध समाज माध्यमांचा वापर करत काही ऐतिहासिक गोष्टी जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या. त्यामुळे जे समाज गेल्या अनेक दशकांपासून गुण्यागोविंदाने राहत होते त्या दोन समाजांमध्ये तीढ निर्माण झाली आहे. शिवाय बेरोजगारी, सामाजिक भेदाभेद, आर्थिक संधीची कमतरता आणि इतर राजकीय आणि सामाजिक घटकांचा परिणामही जातीय अस्मिता अधिक टोकदार होण्यात झाला. या सर्व बाबी लक्षात घेता समाज माध्यमांचा गैरवापर रोखण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 सुधारणा करणे आवश्यक आहे अशी गरजही पवारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. आळे फाटा येथे सुट्ट्या नोटा देऊन त्या बदल्यात आम्ही बंद नोटा देतो आणि ते सुद्धा 20% जादा दराने असे आमिष देऊन पाबळ केंदूर येथील युवकाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या ठगांच्या टोळीला आळे फाटा पोलिसांनी भेड्या ठोकल्यात. या प्रकरणात संतोष नामदेव मोरे या केंदूर येथील युवकाची आणि शेतकर्ज वाटपाचे 25 लाखांचे अपहार करणारा वडगाव कांदळी येथील फरार व्यवस्थापक यांनी पुणे आणि नगरच्या लोकांच्या मध्यस्थीने सदर 22 ऑक्टोबर रोजी फसवणूक केली होती. संतोष मोरे यांना सदर आरोपी आणि मध्यस्थी यांनी बतावणी केली की आम्हाला निवडणुकीकरता 10 लाख सुट्ट्या 100 नोटांची गरज आहे. आपण 10 लाख आणा आणि आम्ही आपणास 20% वाढीव म्हणजेच 12 लाख रुपये देतो. यानंतर संतोष मोरे हे आपल्या MH12 PH1848 या कारमध्ये सदर 10 लाख रुपये घेऊन आले असता आरोपींनी त्याला त्यांच्याकडे असलेली 10 लाख रोकड घेऊन हातात बनावट झेरॉक्स केलेल्या आणि आतमध्ये कोरे कागदी बंडल हवाली करून पळ काढला होता. आळेफाटा पोलिसांनी त्वरित तपास करून 10 पुरुष आणि 1 महिला यांना पुणे, येरवडा, नगर इत्यादी ठिकाणांहून अटक केली आहे. मात्र 2 मुख्य आरोपीचा अद्याप शोध चालू असल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली आहे. आळेफाटा पोलीस ठाणे भाग 5 गुन्हा रजिस्टर नंबर 279
पब्लिक 2018 आयपीसी कलम 420 489 ब 34 हा गुन्हा दिनांक 24/10/2018 रोजी दाखल झालेला असून सदर गुन्हा 22/10/2018 रोजी 19:30 आळेपाटा बस स्टँड या ठिकाणी पावळ येथील एक फिर्यादी आहेत, त्यांना तुम्ही आम्हाला इलेक्शनसाठी सुटे पैशाची गरज आहे, तुम्ही आम्हाला जेवढे पैसे द्याल त्याच्या 20% जास्त देऊ बंदे पैसे असं म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही जेवढे पैसे द्याल। त्यांनी त्या दिवशी संध्याकाळी 10 लाख रुपये घेऊन आले आणि आळेपाटा बस स्टँड या ठिकाणी काही लोकांनी त्यांना त्यांच्याकडे ते 10 लाख रुपये काढून घेतले व त्या बदल्यात 12 लाख रुपये बंदे असे म्हणून एका बॅगेत कागद भरलेली बॅग आणि वर अशा 200-200 रुपयाच्या खोट्या नोटा या स्वरूपात त्यांना ती बॅग दिली, त्यांच्या गाडीमध्ये टाकली आणि त्यांनी पोवारा केला। तिथून त्यानंतर हे जे फसवणूक झालेली ही समज त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन अर्ज दिला, सदर अर्जाची चौकशी करत असता वेगवेगळ्या ठिकाणून पुणे जिल्ह्यात 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। शालिनी प्लस साठी रुपेश चापुडे जुन्नर। महाबळेश्वरच्या लिंगमाळा धबधब्यावरून पर्यटक प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। रात्री उशिरा महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने या दोघा प्रेमी युगलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। महाबळेश्वरचा लिंगमाळा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते। याच धबधब्यावरून काल एका प्रेमी युगलाने हाताची नस कापून घेत धबधब्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे। अविनाश अशोक शिर्के जिल्हा अहमदनगर आणि प्रियांका मनोहर शिंदे जिल्हा पुणे अशी मृतांची नावे आहेत। काल दुपारी एका हॉटेलमधून हे कपल टॅक्सीने लिंगमाळा धबधबा पाहण्यासाठी गेले होते। 4 पर्यंत हे दोघे धबधब्यावरून परत आले नसल्यामुळे टॅक्सी चालकाने ही खबर तेथे असलेल्या वनव्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱ्यांना दिली। वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना ही माहिती दिली। त्यांनी तातडीने ट्रेकर्सच्या जवानांना सोबत घेऊन घटनास्थळी शोधकार्य सुरू केले तेव्हा धबधब्याच्या मुख्य भागातील वरील बाजूस मोठ्या प्रमाणावर रक्त सांडलेले दिसून आले आणि शेजारीच रक्ताने माखलेला एक चाकू दिसून आला। या ठिकाणी अविनाश अशोक शिर्के अहमदनगर यांचे आधार कार्डही आढळून आले। त्यासोबत महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के यांचे कार्ड मिळाले यावरून अविनाश हे महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के यांचे चिरंजीव असल्याची माहिती समोर आली। या दोघांचा शोध धबधब्याच्या दरीत घेण्यात आल्यानंतर साधारण 300 फूट खोल दरीत सायंकाळी 7 वाजता दोघांचे मृतदेह आढळून आले। महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान आणि भेकवली वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या मदतीने दोन्ही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात महाबळेश्वर ट्रेकर्सला यश आले। या घटनेची नोंद महाबळेश्वर मध्ये झाली आहे। शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी कराड। सातारातील नगरसेवकाने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना केलेल्या शिवीगाळीचे पडसाद उमटल्याचे दिसून आले। या शिवीगाळीवरून कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। काय आहे प्रकार पाहूयात हा रिपोर्ट। साताऱ्यातील सदर बाजार परिसरातील नगरसेवकांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली। या घटनेमुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांनी याविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। यामध्ये कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची कथाच व्यक्त केली। प्रत्येक वेळी नगरसेवक आम्हाला भाषा वापरत आहेत, नगरसेवक परत निवडून आले तर आम्हाला पास लावायची वेळ येईल, यासाठी नागरिकांनीच आमच्या पाठीशी उभे राहणे महत्वाचे आहे असे आंदोलकांनी म्हटलं आहे। शालिनी प्लस साठी सकलेन मुलांनी कराड। बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस। अरे मरी क्या, सॉरी सर मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने?
मुझे माफ कर दीजिए। देखिए आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा जीवन रक्षा। विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत पाहूयात। पुढील वृत्त, 15 वर्षात जर योग्य कामे झाली असती तर बऱ्यापैकी राज्यातला दुष्काळ हटला असता असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना लावला आहे। ते बुलढाणा जिल्ह्यात बोलत होते। बुलढाणा येथे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि उपाययोजना या विषयावर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून एकमेकांच्या हातात हात घालून काम करणे महत्त्वाचे आहे आणि त्यांना चांगला असा अनुभव आहे। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना माहीत आहे की दुष्काळ कधी जाहीर करतात आणि त्याचे नियम अटी काय आहे, आणि मला वाटते त्यांच्या बाबतीत बोलणे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने योग्य नाही। 15 वर्षात जर योग्य कामे झाली असती तर बऱ्यापैकी राज्यातला दुष्काळ हटवता आला असता असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना लावला। मला वाटतं की दुष्काळाच्या या कालखंडामध्ये एकमेकावर आरोप करण्याविषयी सगळ्यांनी मिळून हातात हात लावून काम करणं अत्यंत गरजेचं आहे। आदरणीय पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना चांगला सगळा अनुभव आहे प्रशासनातला की दुष्काळ कधी जाहीर करतात, त्याचे नियम माती काय असतात, आणि मला वाटतं की त्याच्यावर त्यांच्या बाबतीत बोलणं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना बोलणं योग्य नाही। 15 वर्षामध्ये जर योग्य काम झालं असतं तर बऱ्यापैकी राज्यातला दुष्काळ हटला असता। शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा। दुष्काळ असताना जवळून पाणी जात आहे, त्यांना प्यायला पाणी नाही, समोर पाणी जाताना नक्कीच दुःख होत आहे। आज जायकवाडीला पिण्याच्या पाण्याची अडचण आहे, मात्र समन्यायी पाणी वाटप कायदा करताना विचार करणे गरजेचे होतं असं पालकमंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे। ते संगमनेर येथे बोलत होते। 2005 साली समन्यायी कायदा करण्यात आला होता। तो कायदा करतानाच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर काय करायचं याचा विचार करावयास हवा होता, मात्र तत्कालीन राज्यकर्त्यांनी आणि नेतृत्वांनी नीट लक्ष घातले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती। जवळच्या माणसाला पिण्याचं पाणी नाही आणि लांबच्या माणसाला पिण्याचं पाणी द्यायचं असं चाललंय, त्यांनाही प्यायला पाणी द्यायला हवं। मात्र सध्या जायकवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याची अडचण नाही, अशा परिस्थितीत पाणी जात असल्याचं राम शिंदे यांनी म्हटलं आहे। अशा परिस्थितीत विचार करायला हवा। मेंढेगिरी समितीचा प्रतीक 5 वर्षांनी रिन्यू घेण्याची राम शिंदे यांनी म्हटलंय। पाणी करत असताना संगमनेर तालुक्यामध्ये आता मी निमोण गटामध्ये आलेलो आहे। पाऊस हा खरीप मध्ये पडला नाही आणि रब्बी मध्ये पडला नाही, पूर्णतः पेरणी केलेली शेतकऱ्यांची वाया गेली आहे। तसाही हा प्रदेश, हा भाग जो संगमनेरचा आहे, याच्याकडे पाऊस पडत नाही, परंतु यावर्षी तर अजिबातच पडला नाही, दोन्ही सीझन मध्ये पडला नाही। पिण्याच्या पाण्याचंच मोठं दुर्भिक्ष झाले। पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष झालं असताना लोकांच्या पुढे मोठा प्रश्न आहे की आता जनावरं कशी वाचवायची, जनावरांना चारा कुठून आणायचा। त्यामुळं मोठ्या प्रमाणात दुष्काळाची सदृश्य परिस्थिती, दुष्काळ हा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं आव्हान आहे। आणि त्यामुळं या भागाचा दौरा करत असताना सगळ्या लोकांनी सांगितलं की इथं भोजापुरी कॅनलचं पाणी येतं आणि दरवेळेस पाणी हे खालच्या टोकापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे प्रशासनाला आता बैठक आहे। पाणी जर आलं तर या जनतेला थोडाफार दिलासा पिण्याच्या पाण्यासाठी मिळेल, दुसरा तर काही मिळणार नाही। त्यामुळं शेवटी ह्या भागाचा जो दुष्काळाची परिस्थिती आहे, दोन्ही पिरियडमध्ये पाऊस न पडल्यामुळं अशी परिस्थिती निर्माण झाली। कोणत्या तरी एका वेळेस पाऊस पडायचा, पण आता दोन्ही वेळेस पडला नाही, त्यामुळे तीव्र दुष्काळाची परिस्थिती आहे। एक तर समन्यायी पाणी वाटपाच्या संदर्भामध्ये 2005 साली हा कायदा झाला, तो कायदा करत असताना हा विचार करणं आवश्यक होतं। शेवटी आता इतका तीव्र दुष्काळ असताना जवळून पाणी जाते लोकांच्या आणि त्या लोकांना पाणी नाही आणि खालच्या भागात जाते, शेवटी हा विचार अशा परिस्थितीमध्ये करणं गरजेचं होतं। त्यामुळे जायकवाडीमध्ये पाणी आहे, परंतु लवादाच्या आणि हायकोर्टाच्या निर्णयानुसार आणि कायदा केल्याच्या त्या अनुषंगानं पाणी सोडणं हे बंधनकारक झालंय प्रशासनाला आणि कोर्टाने ऑर्डर केली। परंतु हा कायदा करत असताना तत्कालीन राज्यकर्त्याने, नेतृत्वाने याच्यामध्ये नीट नाटकं लक्ष घातलं असतं तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती। आणि म्हणून हा कायदा किंवा मेंढेगिरी समितीचा प्रत्येक 5 वर्षांनी जी रिव्ह्यू घेण्याची आवश्यकता आहे की 5 वर्षामध्ये काय परिस्थिती आहे ते पडताळणी करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, संगमनेर। कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आरोप असलेल्या सुधा भारद्वाज यांना पुणे पोलिसांनी हरियाणाच्या फरीदाबाद इथून अटक केली आहे।
वर्णन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा हे दोघे बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय मोईस्ट या संघटनेसाठी युवकाची भरती करत होते. त्यांनी कोणाची भरती केली आहे, हे युवक कोण आहेत याचा शोध घ्यायचा आहे. तसेच यांना कोण फंडिंग करत होते, पैशाचा वापर कसा करत होते याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची सरकारी वकिलांची मागणी आहे. नक्षलवाद्यांशी संबंधित आक्षेपार्ह साहित्य यांच्याकडून जप्त करण्यात आलं आहे. ते नक्षलवाद्यांशी आणि एकमेकांशी कसा संपर्क साधत होते, संपर्कासाठी कोणती साधने वापरत होते याचा शोध देखील त्यांना घ्यायचा आहे. त्यासाठी पोलीस कोठडी देण्यात यावी अशी सरकारी वकिलांनी मागणी केली आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गौडी पुणे. लाचलुचपत विभागाचा दक्षता सप्ताह 29 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. हा सप्ताह 3 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे अशी माहिती लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी दिली. ते सांगली येथे बोलत होते. या सप्ताहा अंतर्गत 29 रोजी सर्व शासकीय कार्यालये तसेच अन्य शासकीय विभागात एकाच वेळी सकाळी 10:30 वाजता दक्षता घेतली जाणार आहे. याचबरोबर 1 तारखेला दक्षता रॅली काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी विजय कुमार, काळम पाटील आणि पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यासह शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कर्मचारी सहभागी होणार आहेत. या सप्ताहामध्ये सार्वजनिक ठिकाणी तसेच शासकीय कार्यालयांमध्ये लाच विरोधी स्टिकर आणि पोस्टर चिटकवले जाणार आहे. त्याच पद्धतीने एसटी स्टँड तसेच शासकीय कार्यालय, मोठी बाजारपेठे या ठिकाणी लाचलुचपत विभाग बाबत नागरिकांना याची माहिती देण्यात येणार आहे असेही राजेंद्र तेंडुलकर यांनी सांगितलं. त्याचबरोबर नागरिकांना लोकसेवक लाचेची मागणी करत असेल तर 1064 या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी याबाबतची माहिती द्यावी किंवा सांगली बदाम चौक येथे असणाऱ्या लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात संपर्क साधून संबंधित लोकसेवक बाबत तक्रार द्यावी असे आवाहनही राजेंद्र तेंडुलकर यांनी केलं आहे. केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दक्षता जनजागृतीचा कार्यक्रम 29 तारखेपासून 3 तारखेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये मुख्यत्वे करून भ्रष्टाचार विरोधी अंमलबजावणी कशी करता येईल, लोकांपर्यंत जनजागृती कशी करता येईल याविषयी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये विविध शाळा, कॉलेज, ग्रामपंचायती या ठिकाणी भेट देऊन मीटिंगा घेऊन लोकांना, जनतेला मार्गदर्शन करून भ्रष्टाचार कसा मुक्त करता येईल या संदर्भात संबोधित करण्यात येणार आहे. तसेच पथनाट्याद्वारे देखील भ्रष्टाचार जनजागृती कार्यक्रम करण्यात येत आहे. तसेच बस स्टँड, सरकारी कार्यालय, रेल्वे स्टेशन्स, ज्या ज्या ठिकाणी लोकांची गर्दी जास्त आहे असे बाजारचे दिवस, बाजारची ठिकाणे, या ठिकाणी पॅम्पलेट्स, स्टिकर्स, पत्रके वाटून लोकांना याबाबत माहिती करून देण्यात येत आहे. याद्वारे मी या निमित्ताने असं सांगू इच्छितो की नागरिकांनी निर्भयपणे तक्रार देण्यासाठी अँटी करप्शन येथे 1064 कॉल करावा. जो कोणी लोकसेवक शासकीय कामासंदर्भात लाचेची मागणी करत असेल त्या संदर्भात प्रत्यक्ष कार्यालयाला यावे किंवा 1064 फोन करावे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामना या वृत्तपत्रात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती जहरी टीका करण्यात आली आहे. या आक्षेपार्ह लिखाणातून केलेल्या टीकेचा बारामतीतून निषेध करण्यात आला. दरम्यान यावेळी सामना या वृत्तपत्राची होळी करण्यात आली. शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामना या वृत्तपत्रात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी टीका करण्यात आली होती. तसेच या आक्षेपार्ह लिखाणातून केलेल्या टीकेचा निषेध बारामती शहरात आणि तालुक्यात काही ठिकाणी दैनिक सामना वृत्तपत्राची होळी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्याही विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. यांच्यावर जे सामना वृत्तपत्रातून खालच्या पातळीवर जी टीका झाली ती टीका करण्यापेक्षा आता शिवसेना भाजप सरकारमध्ये आहे, शेतकऱ्यांना
आता गुरांना छावणीची गरज आहे, दुष्काळ पडला आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे, कर्ज शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे, ह्याच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. आज शेना सत्तेत आहे, नसतेच किच्यात राजीनामा आहे तर आम्ही देतो. आणि शिवसेनेचं आता काय भूमिका झाली, विरोधात बी नाही सत्तेत बी नाही, लोकांची दिशाभूल चाललेली आहे. आम्ही राष्ट्रवादी पुणे जिल्हा युवकमार्फत त्यांचा जाहीर निषेध करतो आणि सामना या वृत्तपत्रातसुद्धा जाहीर निषेध करतो, उद्धव ठाकरेंचाही जाहीर निषेध करतो. शालिनी प्लससाठी नवनाथ बोरकर, बारामती. वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाताना दाऊदच्या भावाला बिर्याणी खाऊ घातल्याने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ठाणे पोलीस दलातील 5 जणांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. कासकरला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नेणाऱ्या पोलिसांच्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार, पुंडलिक काकडे, विजय हालोर, कुमार हनुमंत पुजारी आणि सूरज मनवर या 5 जणांचा समावेश होता. या 5 जणांच्या निगराणीत असताना कासकर जेवण करताना, सिगारेट ओढताना आणि कासकरच्या वकिलांकडून पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाला होता. या पोलिसांवर इक्बाल कासकरला बिर्याणी खाऊ घालण्याचा आरोप आहे. कासकरला त्याच्या 2 साथीदारांसोबत ठाणे क्राईम ब्रांचने 2017 एका बिल्डरकडून खंडणी वसूल करण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. काही दिवसापूर्वी इक्बाल कासकर एका कारमध्ये बसून बिर्याणी खात असलेला व्हिडिओ समोर आला होता. पोलिसांनी गाडीतच कासकरला बिर्याणी खाऊ घातली, इतकंच नाही तर त्याला सिगारेट आणि फोनवर बोलण्याची संधी देखील दिली असा आरोप आहे. यासाठी सर्व पोलिसांनी कासकरकडून काही रुपये घेतल्याचा आरोप आहे. आपापसात संगनमत करून वैयक्तिक फायद्यासाठी कासकरला फायदा करून देत पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एका सब इन्स्पेक्टरचाही समावेश आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पैठण तालुक्यातील श्री क्षेत्र वडवाळी इथे बालाजी ललित महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली, त्यामुळे या ठिकाणी मोठं भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. श्री क्षेत्र वडवाळी येथील श्री बालाजी ललित यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाला आहे. काल रात्री मंदिरापासून छबिना पालखीसह झेंडे, टाळे, मृदंगाने मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी गुलालाची उधळण करून व्यंकट रमण गोविंदाच्या जयघोषाने वडवाळी नगरी दुमदुमून गेली होती. गेल्या अनेक वर्षांपासून वडवाळी ललित यात्रा भरत आहे. दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. तसेच शिवनाथ महाराज मैंदड यांच्या हस्ते दहीहंडी फोडून साप्ताहाची सांगता करण्यात आली. शालिनी प्लस साठी सुरेश वाय भट, पैठण. औरंगाबादचे पालकमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी नुकताच दुष्काळ दौरा केला. मात्र त्यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी 2 मिनिटाचेच फोटो सेशन केले, मग दुष्काळ समजणार तरी कसा अशी टीका विरोधकांनी केली आहे. फळबागांसाठी 2012 सरकारने जशी फळबागा जगवण्यासाठी मदत दिली होती, तशी मदत लवकरात लवकर द्या असा अर्थ टाहो औरंगाबाद तालुक्यातील पालकमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्यासमोर फोडला. पालकमंत्री डॉक्टर दीपक सावंत दुष्काळी दौरा करणार म्हणून आज सकाळी 6 जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी असा मोठा फौज फाटा यावेळी उपस्थित होता. जालना हायवे रोडवर मोटारींचा ताफा थांबवून केवळ 2 मिनिटांनी पालकमंत्र्यांनी पोच दिली. या भागातील कापूस, तूर, मका, मूग, उडीद, बाजरी, सोयाबीन ही सर्व पिके पावसाअभावी नष्ट झालीत आणि रब्बी तर सोडाच असं शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना सांगितलं. शालिनी प्लस साठी अशोक वाघ, औरंगाबाद. पैठण तालुक्यातील ब्रह्मगावान उपसा सिंचन योजना तात्काळ पूर्ण करा या मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पैठण तहसील कार्यालयावरती हजारो नागरिकांनी भव्य मोर्चा काढला. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी काढलेल्या या मोर्चा दरम्यान जोरदार घोषणाबाजी देखील त्यांनी केली. ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना 2009 मंजूर झाली होती. मात्र ही योजना अद्यापपर्यंत पूर्णत्वास गेली नसल्यानं या परिसरातील शेतकरी पाण्यासाठी वंचित आहेत. आमच्या हक्काचे पाणी जर आम्हाला मिळणार नसले तर आम्ही यापुढे जायकवाडी धरणातून इतरत्र होणारा पाणीपुरवठा तसेच औरंगाबादचा पाणीपुरवठा यापुढे होऊ देणार नसल्याचं सांगितलं. यावर्षी पाऊसच कमी पडल्यामुळे दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे. पाण्याअभावी 55 गावातील फळबागा तसेच जनावरांना चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या तीव्र झाल्यानं हजारो शेतकऱ्यांना त्याची झळ बसू लागली आहे. त्यामुळे शासनाने ब्रह्मगव्हाण जलसिंचन योजना तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा आणि काम सुरू करावे. 55 गावातील शेतकरी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे बेमुदत उपोषणाला बसतील असा इशारा या मोर्चा दरम्यान दिलेल्या लेखी निवेदनातून देण्यात आला. शेतकरी असून 2000 माझ्याकडे 2500 मोसंबीचे झाड होते. 2 वर्ष मी टँकरना पाणी घालून माझ्या घरात जेवढं काही सोनं नसन आईच्या
गळ्यातले मंगळसूत्र सोडून बाकीचं सगळंच मोडलं आणि बगीचे वाचवण्यासाठी पाणी मी जवळजवळ 10 किलोमीटरवरून आणलं, तरी सुद्धा माझा बाग जगला नाही। भाऊ बिमार असताना मला जमीन विकावी लागली। अशा आमच्या पैठण तालुक्याची दुर्दशा। आमच्या पैठणमध्ये एवढं मोठं 104 TMCचं धरण असून आम्हाला पाणी जर मिळत नसेल तर जीवन जगून उपयोग काय हे म्हणण्यात काही गैर वाटत नाही, मला तरी गैर वाटत नाही। आम्ही इथं कशासाठी आलो, गावात पाणी नाहीये, आता टँकर सुरू होतात, पाणी सगळ्या गावाला जातात, तिथं पाणी भेटत नाही, आमच्या गावाला पाणी भेटलंच पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पैठण। महिलांना विवाहानंतर त्यांच्या पंखांना उंच भरारी देण्यासाठी आणि स्वतःची एक ओळख निर्माण करण्यासाठी पुण्यात मिसेस इंडिया युनिव्हर्सल ही प्रतियोगिता घेण्यात आली। या स्पर्धेला पुणेकरांनी चांगलीच दाद दिली। पुण्यातील या मिसेस इंडिया युनिव्हर्स प्रतियोगित 51 महिलांनी सहभाग घेतला होता। भारतातील विविध राज्यांमधून आलेल्या या महिलांनी आपल्यातील सौंदर्य, ग्लॅमर, प्रतिभा आणि संस्कृती या कलागुणांचे त्यांनी परिधान केलेल्या आकर्षक डिझाईन कपड्यांमध्ये मिसेस इंडिया युनिव्हर्सच्या रॅम्पवर पाहायला मिळाले। महाराष्ट्रापासून गुजरात, झारखंड, बिहार, कोलकाता ते हाँगकाँग पर्यंत वास्तव्य असणाऱ्या भारतीय महिलांनी या सौंदर्य स्पर्धेमध्ये रॅम्प वॉक केला। मिसेस इंडिया युनिव्हर्स या प्रतियोगितेचे आयोजन तुषार धारीवाल यांनी केलं होतं। इवेंट्स होने चाहिए, ये एनकरेजमेंट जो है वुमेंस को मिलनी चाहिए, उनका हक है। और बहुत खुशी है मुझे कि ये ऑर्गेनाइजर्स हर साल इस तरह के इवेंट को कर रहे हैं और हर साल तरक्की कर रहे हैं। ब्रदर मैं क्या बोलूँगा मीटू के बारे में, मुझे देखा जाए तो बहुत सही है। हाँ, अब देखो क्या होता है आगे, अब जब तराजू में चीजें तौली जाएंगी तो पता चलेगा। थैंक यू। शालिनी प्लस साठी आशीष तिवारी, पुणे। संगमनेर येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रांत कार्यालय टंचाई आढावा बैठक पार पडली। यावेळी राम शिंदे यांनी विविध विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्यात। पाहूयात हे वृत्त। संगमनेर येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत प्रांत कार्यालयात टंचाई आढावा बैठक पार पडली। यावेळी राम शिंदे म्हणाले की पाणी टंचाई गावामध्ये टँकर खेपा वेळेत होत नसल्याचे निदर्शनात आले आहे, त्यामुळे तहसीलदार आणि स्थानिक प्रशासनाने काळजी घेण्याच्या सूचना करत दुष्काळामध्ये भोजपूरचे आवर्तनाचे पाणी शेवटपर्यंत कसे पोहोचेल या संदर्भात नगर आणि नाशिक जिल्हाधिकारी पालकमंत्री यांच्याशी संवाद साधून निर्णय घेतला जाईल। तसेच अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाचे पाणी संगमनेर तालुक्यातील शिंदोडी सह लगतच्या गावांमध्ये पोहोचेल यासाठी प्रशासनाने नियोजन करावे। संगमनेर तालुक्याचा गंभीर दुष्काळी तालुक्यात समावेश आला आहे, त्यासाठी 9 कोटी रुपयाचा टंचाई आराखडा निर्माण करण्यात आला आहे। यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, प्रांत अधिकारी भागवत डोईफोडे आदीसह अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। टंचाईच्या कालखंडामध्ये अतिशय योग्य त्या पद्धतीने झालं पाहिजे। त्याचबरोबर इकडे पिंपळगाव खांड त्याचा प्रकल्प अहवालात असलेले बंधारे भरायचे तर आहेतच, परंतु जास्तीचं पाणी खाली मागणी केलेली आहे ते देखील तपासून घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यांना शेवटपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन देण्यासाठी जे काही वर्कआउट करायची गरज आहे ते केलं पाहिजे आणि सगळ्यांना पाणी पोहोचेल अशी सिच्युएशन केलं पाहिजे। एकूणच वीज वितरण कंपनीच्या संदर्भामध्ये जो काही प्रकार सुरू आहे की विनाकारण लोडशेडिंग देणं, शाखा अभियंत्याचं दुर्लक्ष असणं, ट्रान्सफॉर्म फेल झाले तरी त्याला अनेक दिवस न देणं, हे जरा रेग्युलराइज करण्याची जी गरज आहे ते आपण करावी। मला वाटतं टंचाई आराखड्यामध्ये आपण सगळ्या गोष्टीचा बऱ्यापैकी समाविष्ट केलेला आहे। 8 कोटी 27 लाख आणि 28 हजाराचा
टंचाई आराखडा आपल्या तालुक्यासाठी प्रस्तावित केलेला आहे. त्यामध्ये जे मी विषय उपस्थित केले की आपल्याकडे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना आहेत आणि त्याच्यावरून टँकर भरला जातो, परंतु ते टँकर भरण्यासाठी अनुकूल परिस्थिती नाही किंवा तिथे अडचणी निर्माण होतात त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून देखील मोटारचं 15 वर्षाच्या झाल्यामुळे त्या पूर्ण दाबाने क्षमतेने चालत नाही, त्यामुळे त्याच्या देखील आपण 1 कोटी जवळपास 93 लाख रुपयाचं प्रस्तावित केलेलं आहे. त्याचबरोबर काही गोष्टी आपण नव्याने इथे उपस्थित केल्या, उदाहरणार्थ ग्रामपंचायत आणि नगरपालिकेला एकच टँकर भरायसाठी वेगवेगळा मोबदला दिला जातो, तहसीलदारांना टँकर मंजुरीचे आदेश, त्याचबरोबर जीएसडीचा दाखला, हे जे काही 3-4 विषय धोरणात्मक आहेत ती येणाऱ्या मंगळवारच्या 30 तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या अडचणी दूर करून आपल्याला टँकर मंजुरीसाठी आणि या दुष्काळावरती मात करण्यासाठी त्याला फेस करण्यासाठी जी आवश्यक कारवाई करायची ते धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीनं मी मंत्रिमंडळामध्ये हा विषय उपस्थित करून त्याच्यावरती कारवाई करेल. परंतु एकूणच आपण जे पशुधन विकास अधिकाऱ्यांनी जे सांगितलं की सर्वदूर आपल्या तालुक्यामध्ये किती हा चारा उपलब्ध आहे आणि हा चारा उपलब्धच्या नुसार आपल्याला चारा छावण्यांच्या किंवा चारा उपलब्ध कधी करावा लागेल या संदर्भामध्ये सांगितले, तुम्ही रिएक्झरसाइज आपण ते करण्याची गरज आहे. त्याचं कारण असं आहे की या तालुक्यामध्ये भौगोलिक परिस्थिती प्रत्येक सर्कल वाईज ही भिन्न आहे आणि त्यामुळे एका बाजूला जरी चारा असला तरी दुसऱ्या बाजूला चारा असेलच अशी स्थिती नाहीये आणि म्हणून प्रत्येक ठिकाणचा हा वेगळं वर्कआउट करून त्या त्या ठिकाणचं गांभीर्य लक्षात घेऊन पुन्हा एकदा पशुधन विकास अधिकाऱ्यांनी आणि यांनी सर्व रिएक्झरसाइज करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत आपण आता जिथे चारा अपुरा पडेल तिथं आपण 460 रुपये 10 मिनिटासाठी आपण बियाणं देणार आहोत, त्यामुळे जिथे पाणी उपलब्ध आहे तिथलचे प्लॉट कृषी अधिकारी त्याचबरोबर पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि पशुधन विकास अधिकाऱ्यांनी यांनी एकत्रितरित्या ते प्लॉट आयडेंटिफाय करून पाण्याची उपलब्धता पाहून भविष्य काळामध्ये आपल्याला जे अतिशय गंभीर दुष्काळाला सामोरं जात असताना पशुधन देखील वाचलं पाहिजे या दृष्टिकोनातून नियोजन करा. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, संगमनेर. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीची माहिती द्या अन्यथा कोर्टात जाऊ, काँग्रेसचा इशारा. कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवारांच्या वेगवेगळ्या भूमिका, चौकशी आयोगासमोर मांडली आपली भूमिका. काळे फाटा येथे खोट्या नोटा देऊन एकाची फसवणूक, ठगांच्या टोळीला केलं जेरबंद. लिंगमाळा धबधब्यावरून प्रेमी युगलांची आत्महत्या, ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह काढले बाहेर. साताऱ्यातील नगरसेवकाने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली शिवीगाळ, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.